नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरती दोन हजार तेवीसचा नुकताच रिझल्ट डिस्प्ले करण्यात आलेला आहे आणि तो तुम्ही सर्वांनी चेकसुद्धा केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक या पदाचा रिझल्ट निकाल जो आहे तो वगळून इतर सर्व पदाचा रिझल्ट या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेला आहे काय कारण असणार आहे वनरक्षक या पदाचा रिझल्ट लेट करण्यामागचा आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात सो व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिजे आहे विदाऊट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहेत दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी या सूचनेमध्ये त्यांनी असं स्पष्ट मेन्शन करण्यात आलेलं आहे की वन विभागातील जी भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम त्यानुसार किती पदे होते कोणत्या पदासाठी किती आ, पदांची संख्या आहे किंवा कोणत्या पदाकरिता ज्या वॅकन्सीज होत्या अवेलेबल होत्या त्या पदाकरिता किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहा जर लघुलेखक या पदासाठी जर आपण पाहिलं तर एकूण जागा होत्या तेरा जागा आणि लघुलेखक निम्न श्रेणीसाठी तेवीस जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी जर पाहिलं तर आठ वॅकन्सीज होत्या वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यकसाठी पाच वॅकन्सीज आहेत कनिष्ठ सांख्यिकी सहायकसाठी पंधरा लेखापाल गट क साठी एकशे एकोणतीस वॅकन्सीसाठी अर्ज मागविण्यात आलेलं होतं सर्वेक्षक प गटक पदासाठी शहाऐंशी वॅकन्सीज तशाच वनरक्षक गटक या पदाकरिता दोन हजार एकशे आडुतीस वॅकन्सी इथे पाहू शकता तुम्ही सर्वाधिक वॅकन्सीज ज्या होत्या त्या फॉरेस्ट गार्ड वनरक्षक या पदाकरिता होत्या ठीक आहे दोन हजार एकशे अडुसष्ट दोन uh, हजार एक सॉरी दोन हजार एकशे अडुतीस एवढी पदसंख्या जी आहे ती वनरक्षक या पदाकरिता या ठिकाणी जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती टोटल वॅकन्सीज जर पाहिलं तर दोन हजार चारशे सतरा वॅकन्सीसाठी वन विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार पडत आहे किंवा पार पडलेली आहे त्याची परीक्षेचा निकाल जो आहे तो वनरक्षक हे पद वगळता इतर पदाची ज रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा एकतीस सात दोन हजार तेवीस ते अकरा ते आठ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तुमच्या परीक्षा पार पडलेल्या होत्या आणि त्यानुसार पहा मान्य यांची अधिसूचना दिनांक अठ्ठावीस आठ आट दोन हजार एकोणीस अन्वे पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक तसंच अनुसूचित जमातीसाठी अधिसूचित करण्यात आलेली आहेत तथापि सदर अधिसूचनेला मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत त्यामुळे वनरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जो आहे तो या ठिकाणी जाहीर करता येत नाही आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचा आहे जो काही पेस पेसाचे जे काही पदे होते त्या संबंधित अनुसूचित जमातीसाठी तसंच अनुसूचित जातींसाठी जे ब पदे अनु क्षेत्रामधील राखीव ठेवण्यात आलेले होते संदर्भात या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे त्या केसमुळे काय आहे तर वनरक्षक या पदाचा जो काही निकाल आहे तो या ठिकाणी जाहीर करता येत नाही असं स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे ठीक आहे जोपर्यंत कोर्टचा रिझल्ट येईल तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वेट करावं लागणार आहे ज्यावेळेस रिजल्ट येईल त्यावेळेस परीक्षेचा निकाल जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे ठीक आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट ब तसंच निम्नश्रेणी गट कनिष्ठ अभियंता स्थापत्य वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गटकं राजपत्रित पदांचा लेखापाल गटक, सर्वेक्षक गटक या प्रादेशिक पदांचा निकाल जो आहे तो दिनांक बावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ठीक आहे सो पेसा करिता कोर्ट केस सुरू असल्याकारणाने वनरक्षक या पदाचा निकाल जो आहे तो तात्पुरता या ठिकाणी पेंडिंग पेंडिंगवरती ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपण वेट करूयात कोर्टचा रिझल्टच्या संदर्भात सो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे अशाच करिता ठीक आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद